आर आर पाटलांनी सांगलीमध्ये केलेल्या संतापजनक वक्तव्याची राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शब्दात निंदा केली आहे. तसंच आर आर पाटलांची भूमिका ही पक्षाच्या भूमिकेशी व्यसंगत असल्याचंही पवार म्हणाले. निवडणूक असो वा नसो वा असं वक्तव्य चुकीचं असल्याचं पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमी सोडा कधीच करू नये आणि पक्षाचा प्रमुख म्हणून मी त्यांना विचारलं की हे तुम्ही केलं आहे का, ते म्हणजे की भावनेच्या काही लोक खडून प्रश्न विचारत होते त्याच्यात तो बोललं गेलं. माफी मी मागितली. माझ्या मते हे अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह अशा प्रकारचं विधान आहे. स्त्री वर्गाकडे बघण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा सामंजस्याचा असला पाहिजे आणि ते आमचं धोरण आहे आणि त्यामुळे त्या धोरणाशी विसंगत अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी त्याचं यत्किंचित समज करत नाही. त्याच्याबद्दल तीव्र भावना ही मी जाहीरही व्यक्त केली आणि त्यांनाही व्यक्त केली. आता त्यांनी माफी मागितलेली आहे आणि तो विषय संपवण्याची भूमिका घेतलेली. मला असं वाटतं यापेक्षा ते अधिक वाढ म्हणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.